केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठं नुकसान होईल, तर आयात केलेला कांदा भारतीय नागरिकांच्या पसंतीस पडत नाहीये, त्यामुळे सरकारने कांद्याबाबत नवीन धोरण ठरवण्याची गरज आहे. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलंय. दरम्यान आयात कांद्याबाबत शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली जालना रोडवरील बऱ्याच ठिकाणचं काम अर्धवट झालेलं आहे, त्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे दुचाकीस्वारांना सर्वात जास्त त्रास होतोय. एवढंच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या शेतपिकांचंही नुकसान झालंय. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी पाहायला मिळाली असली तरीही वायदा बाजारात मात्र या दरांमध्ये घट झाल्याचं निरीक्षण करण्यात आलंय. सोन्याच्या दरांमध्ये 2% घसरण पाहायला मिळाली, ज्यामुळे हे दर 51,165 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके दिसून आले. चांदीचे दरही 2000 रुपयांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालंय. परभणी जिल्ह्याच्या तापमानात दर दिवशी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी तापमान घसरून 8.5 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. परभणीकरांना यापेक्षा अधिक थंडीचा सामना पुढील काळात करावा लागण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवल्या. परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मागील 2 ते 3 आठवड्यांपासून रोडावत असल्याचं पाहायला मिळालं. काल जिल्ह्यात 76 रुग्ण आढळल्यानं परभणीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील विविध भागातही रुग्ण आढळलेत. रविवारी अवघे 5 रुग्ण आढळले असताना अवघ्या 24 तासातच तब्बल 76 रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली गेली आहे. अलिबाग कारागृहातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पैशांच्या मोबदल्यात कैद्यांना मोबाईल पुरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांना कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं, मात्र तिथं त्यांनी मोबाईलचा वापर केला होता. कोरोनाच्या संकटात एका शिक्षकानं नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. जळगावमधील भूषण मराठे हे क्रीडा शिक्षक म्हणून एका शाळेत कार्यरत होते. लॉकडाऊनच्या काळात तुटपुंजा पगारातच त्यांना संसाराचा गाडा ओढावा लागत होता. अखेर नोकरी सोडून त्यांनी आकाशकंदील तयार करण्याचं काम सुरू केलं. पर्यावरण पूरक वस्तूंपासून त्यांनी आकाशकंदील तयार केले. शिरूर तालुक्यातल्या न्हावरे इथं 3 नोव्हेंबरला एका महिलेवर हल्ला झाला होता. हल्लेखोरानं महिलेचे डोळे काढून घेतले होते. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. कुंडलिक बागडे असं आरोपीचं नाव असून तो बारामती तालुक्यातील उंडवडी इथं राहतो. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक चौकशी केली जाते. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या 7 मालमत्तांपैकी 6 मालमत्तांचा लिलाव झाला. एका मालमत्तेचा लिलाव रद्द करण्यात आला. इकबाल मिर्चीच्या मालमत्तेचा लिलाव झालेला नाही. मुंबई आणि रत्नागिरीमधल्या दाऊदच्या मालमत्तांचा हा लिलाव होता. या लिलावातून सरकारला 22,89,600 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. रत्नागिरीच्या हवेलीचा लिलाव 11 लाखांना झालाय. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं सलग दुसऱ्या वर्षी आपलं नाव कोरलंय. दुबईमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत झालेल्या फायनलमध्ये मुंबईनं सहज विजय मिळवलाय. फॉर्ममध्ये आलेल्या कॅप्टन रोहित शर्मानं मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. तुफानी 68 रन्स ठोकून त्यानं मुंबईचा विजय सोपा केला. 19व्या ओव्हरमध्ये 5 विकेट राखून मुंबईनं सहज विजय मिळवलाय. पार्लेश्वर प्रतिष्ठानमार्फत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय. प्लास्टिक पिशव्या आणि विविध वस्तू घेऊन त्या मोबदल्यात नागरिकांना कापडी पिशव्या दिल्या जात आहेत. या उपक्रमाला पार्लेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतरही प्लास्टिक वस्तू नागरिक इथं आणून देतात. हे सर्व प्लास्टिक रिसायकलिंगसाठी पाठवण्यात येतं. कोल्हापुरातल्या कळंब मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्यानं गांजा कारागृहात पोहोचवण्याचा इरादा होता. गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. टेनिस बॉल कापून पुन्हा चिकटवलेले टेनिस बॉल आणि 15 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.